नमस्कार, राधानगर जानता राजा कॉलनी मखमालाबाद रोड या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आज आपण अनोखी अशी भेट आयोजित केलेली आहे, ती म्हणजे आय स्कॉलर अकॅडमी। या स्कॉलर अकॅडमीचे संचालक श्री महाजन सर यांची खास आणि एक्सक्लुझिव्ह अशी मुलाखत आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। चला तर मग त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटूया आणि त्यांच्या क्लासची वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेऊयात। चला तर मग प्रत्यक्ष आपण श्री महाजन सर यांची भेट घेऊया। नमस्कार सर। सर नमस्कार। नमस्कार। सर्व प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की या ठिकाणी आज विविध स्पर्धा परीक्षांचे महागुरु म्हणून ज्यांची ओळख आहे अवघ्या नाशिक शहराला, असे श्री महाजन सर आणि त्यांची आय स्कॉलर अकॅडमी। या स्कॉलर अकॅडमीचा इतिहास, श्री महाजन सरांचा परिचय आपण सर्वात प्रथम त्यांच्या तोंडूनच ऐकून घेऊया। नमस्कार सर। सर नमस्कार। आजच्या या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मी श्री नामदेव वाजे, एक पालक म्हणून आम्ही लोकांकडून जेवढं तुमच्याविषयी ऐकलं आहे ते आज प्रत्यक्ष तुमच्याकडूनच जाणून घेऊया। आपल्या क्लासची वैशिष्ट्ये आणि आपण विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा तसेच स्पर्धा परीक्षेची कोणती तयारी नेमकी करून घेतात हे आम्हाला आमच्याबरोबर सर्वच पालकांना निश्चितच ऐकायला आवडेल। तर सर्वात प्रथम आपला थोडक्यात परिचय आपण करून द्यावा। सर, सुरुवातीला मला तुम्हाला हे सांगावंसं वाटेल की मुलांची जी मार्केटमधली जी परिस्थिती आपण जर बघितली तर एक साधारणतः हा एज ग्रुप आहे की 4th पासून ते 8th पर्यंत, जिथे मुलांना गायडन्सच मिळत नाही आणि तो एक हेतू मनात ठेवला आहे। मी स्वतः MSc फिजिक्स आहे, मी BEd वगैरे पण केलेलं आहे, MSc फिजिक्स BEd, नंतर मी इंडस्ट्रीमध्ये एक 24 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे आणि या एक्सपिरियन्सनंतर मला तिथे सॅटिस्फॅक्शन लेवल नव्हती आणि एक जीवनातलं एक टार्गेट कन्सिडर आपण केलेलं आहे की आपली जी मुलं आहेत, म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलांकडनं मला जे करून घेता आलं नाही आहे ते मला इतर जनतेकडनं मला पाहिजे। तर मुलं IAS, IPS, IFS ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या असतात त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये मुलांना आपल्याला भरपूर पुढे नेता येईल जर त्यांचा हा बेस तयार जर झाला तर। सर, प्रत्येक पालकाचं हे स्वप्नच असतं की आपला मुलगा शिकून भविष्यात खूप मोठ्या पदावर जावा आणि प्रत्येक पालकाचा ओढा असतो की एकदा मुलगा शाळेत घातलं की त्याला 4th पासून 5th पासून पुढे जसजशा अभ्यासाची काठिण्य पातळी वाढत जाते तसतसे पालक भरमसाठ क्लासेस शोधण्यासाठी इकडे तिकडे वन फिरत असतात, परंतु त्यांचं समाधान होत नाही। परंतु आपला हा जो क्लास आहे हा निश्चितच आजपर्यंत चांगलं रेप्युटेशन राखून आहे असं आम्ही ऐकलेलं आहे। आपल्या ह्या क्लासचं वेगळेपण काय आहे नेमकं आणि ते काय सांगाल तुम्ही पालकांना? अगदी बरोबर। आता सर तुम्हाला एक अगदी साधी गोष्ट सांगतो की मुलांना अभ्यास करायला शिकवणं एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे की अभ्यास का करायला पाहिजे, आणि ही जी लहान मुलं असतात हे आता तुमचं मोल्डिंग एज आहे, म्हणजे याच्यात तुम्ही जर मोल्ड जर केलं तर मुलांना ते संस्कारक्षम वय असल्यामुळे आत्ताच जर आपण त्यांना जर घडवायचा जर प्रयत्न केला तर ते अगदी व्यवस्थित तुम्हाला रिझल्ट देतात। एक उदाहरणादाखल सांगतो की 4th ची मुलं आपल्या क्लासची एक साधारणतः 4 तास 5 तास डेली अभ्यास करू शकतात। आता हे का घडत असेल तर त्यांची त्याच्यात आवड निर्माण व्हायला हवी आणि आपला क्लासचं उद्दिष्ट किंवा तुम्ही जर वेगळेपण जर म्हणाल तर मुलांना अभ्यासाचा हा लोड न वाटता त्यांना इंटरेस्ट वाटला पाहिजे। इंटरेस्ट म्हणून मुलं जेव्हा अभ्यास करतात तेव्हा तुम्ही 4 तास काय 5वीची आणि 8वीची मुलं जी आपले स्कॉलरशिप नवोदय सैनिक स्कूलसाठी जी लोकं काम करतात जी मुलं काम करतात ती आपला काही काळ 8 ते 9 तासापर्यंत साधारणतः शेवटचे 2 महिने 3 महिने ही मुलं स्वतः करत असतात, म्हणजे सेल्फ स्टडीचा हा जो आपला त्याचा जो इंटरेस्टिंग पार्ट आहे तो इंटरेस्टिंग पार्ट त्या मुलांमध्ये दिसायला लागतो। थोडक्यात मला सांगायचं असतं की आपल्या क्लासचं वेगळंपण फक्त सेल्फ स्टडीमध्ये दडलेलं आहे, म्हणजे मुलांचं सेल्फ स्टडी होणं पेरेंट्सला आपण अभ्यासातून पूर्ण बाहेर काढतो, पेरेंट्सने त्यांचा मुलांचा अभ्यास घेऊच नाही, त्यांनी फक्त एन्श्युअर करावं की आपला मुलगा अभ्यास करतो की नाही, हा आपल्या क्लासचा हेतू आहे आणि त्याच पर्पजने मुलं आपल्याला तुम्हाला जो रिझल्ट मिळतो आहे तो त्या पद्धतीचा आहे।
थांबा चालू नका करू, म्हणाले की पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये पडू नये. बरोबर. तर मग तुम्ही नेमकं अशा कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत की कोणकोणत्या इयत्ता आहेत, कोणकोणती माध्यमं आहेत, अशा कोणकोणत्या माध्यमांची आपण विद्यार्थ्यांकडून खास अशी तयारी करून घेतात? अगदी बरोबर सर. पहिली गोष्ट, आपण मुलांना पूर्वी आपण फक्त एक स्पर्धा परीक्षा म्हणून आपण 5वी आणि 8वीच्याच मुलांसाठी आपण क्लास घ्यायचो, पण तिथे एक प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की मुलांकडे बेसच नसल्यामुळे आपल्या क्लासची मुलं एक डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत आपण टॉप करत आलो आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यात दुसरा मुलगा आपल्या क्लासचा आहे, किंवा नाशिक जिल्ह्यात 5वीची जी मुलगी आहे वागुरुजीमध्ये जी फर्स्ट आली होती आणि ती नाशिक जिल्ह्यात 4थी आली होती. एक सर्टन लेवलपर्यंत तो ब्रेक लागत होता. मग ब्रेक आपल्याला तो ब्रेक तोडण्यासाठी मग आपण एक काम करतो आहे की 4थीलाच आपण त्यांना फाउंडेशन आपण अरेंज केलं आहे. म्हणजे तसा काही प्रश्न नाही आहे, पण आपण एक प्रेफर करतो की सेमीचा किंवा इंग्लिश मिडियमचा मुलगा जर असेल तर त्याचं अगदी व्यवस्थित आपल्याकडे होऊ शकतं. मग 4थलाच आपण फाउंडेशन घेतो, त्याच्या अनुषंगाने ती मुलं 5वीमध्ये अगदी चांगलं काम करतात आणि आपल्याला रिझल्ट आता दिसतो आहे. त्याच पद्धतीने आता 8वीसाठी पण आपण एक जो स्कॉलरशिप किंवा नवोदयचा जो कार्यक्रम असतो, जो काही अभ्यास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने, तर तसा न होता मग 7वीची मुलं जर त्यांचा बेस जर 7वीतच चांगला झाला तर मग 8वीला त्यांना इझी पडतं, म्हणून आपण 7 फाउंडेशन पण चालू केलं आहे. म्हणजे पालकांनी ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आप स्कॉलरशिप परीक्षा किंवा ज्या शिष्यवृत्ती परीक्षा आहेत ही 5वी आणि 8वी आहे. म्हणजे त्यापूर्वीसुद्धा एक वर्षभर प्री फाउंडेशन कोर्स यांच्याकडे घेतला जातो. त्या कोर्सची काय वैशिष्ट्य आहे, नेमकी काय तयारी कशी कशा पद्धतीने करून घेतात? अगदी बरोबर सर. या गोष्टीचं एक महत्त्व मी असं जाणलं आहे की मुलांकडे समजा स्कूलमध्ये मुलांकडनं ज्या बेसिक गोष्टी असायला पाहिजेत, उदाहरणार्थ 8वीच्या मुलांकडे मी जेव्हा बघितलं होता प्रकर्षाने मला एक गोष्ट जाणवलं होती की त्यांना फ्रॅक्शनसारखा पार्ट म्हणजे अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गोष्टी 8वीच्या मुलांना येत नाही आहे. जर 8वीच्या मुलांना जर येत नसतील तर मग ते एक्सपेक्टेशन काय असणार आहे त्यांच्याकडनं आपण स्कॉलरशिप नवोदय स्पर्धा परीक्षांमध्ये पॉसिबलच नाही आहे. मग ते मला जेव्हा जाणवलं तेव्हा मग आम्ही 7 फाउंडेशन चालू केलं. अर्थ काय की त्यांना ज्या डिफिकल्टीज 8ला येणार आहेत त्याच आपण बेस त्याचा आपण 7th करून घेतो किंवा 4th करतो. तो बेस झाल्यामुळे मग मुलांना आता मला पहिल्यापासून शिकवावं नाही लागत, पहिल्यापासून शिकवता त्यांना आपण डिरेक्टली आपण त्या लेवलला घेऊन जातो. पण आता नवीन मुलं येतील त्यांना आपल्याला नाही करू शकत, पण जी मुलं मात्र आपली 4थला होती 7थला होती त्यांचा अगदी बेस तुम्ही जर म्हणाल तर कुठल्याही स्कूलचा टॉपर हा आपल्या क्लासच्या ॲव्हरेज मुलाच्या बरोबरीने असतो. निश्चितच सर, आम्ही बघत असतो अनेक जाहिरातींच्या माध्यमातून की आपली जी मुलं आहेत ती कायमच टॉपर राहिलेली आहेत. या टॉपर मुलांसाठी आणि तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा आमच्याकडून. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण पुढील भविष्यात आपल्या अजून काय काय योजना आहेत स्पर्धा परीक्षेची अजून तयारी मुलांची चांगली होण्यासाठी, आपल्या डोक्यात नेमके काय काय प्लॅनिंग आहेत? सर, आता एक तर मी माझ्या ध्येयपूर्ती म्हणा किंवा मग एक मार्केटची गरज म्हणा, त्या गरजेप्रमाणे आपल्या ध्येयनिष्ठेप्रमाणे मुलांनी IAS IPS IFS हे मला माझ्या जीवनात माझी मुलं पाहिजेत. त्यासाठी मी प्रयत्न असेच करतो आहे की 4 to 8 त्यांचा बेस एवढा स्ट्रॉंग आणि काँक्रीट बनला पाहिजे की ती मुलं 9th 10th आता तुम्ही बघत असाल की 11th 12th मुलं जेव्हा जातात तेव्हा बेस नसल्यामुळे मग त्यांचं कन्फ्युजन होतं किंवा मग त्यांना ते ओव्हर बर्डन वाटायला लागतं. ते ओव्हर बर्डन तुम्हाला आपल्या स्टुडंटमध्ये कधीही वाटणार नाही आहे. ही तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता याच अनुषंगाने मग आपली एक नवीन ब्रांच आपण कॅनडा कॉर्नरला चालू करतो आहे. कॅनडा कॉर्नरला करण्याचा उद्देश पण तसाच आहे की ते एक मध्यवर्ती ठिकाण सगळ्या लोकांसाठी अवेलेबल असेल आणि तिथे आपण 4th 5th 6th 7th 8 एक आपल्याला काँक्रीट मुलांना बेस देता येईल आणि पालकांना पण एक चांगला ऑप्शन तिथे अवेलेबल असेल. ओके, धन्यवाद. सर, एक थोडासा वेगळा प्रश्न. आपल्याला म्हणजे करिअरचं स्वतः तुम्हाला वेगळी संधी का निवडावीशी वाटली नाही, ह्याच क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करावं अशी उर्मी तुम्हाला कशी तयार झाली? अगदी छान प्रश्न आहे सर. म्हणजे हा प्रश्न स्वतः मला कधी पडला नाही आहे, कारण मी इंडस्ट्रीमध्ये असताना मी स्वतः MSc Physics आहे, पण आता जॉब करताना मी सुरुवातीला इंडस्ट्री जेव्हा जॉईन केला तेव्हा एक गरज म्हणून तेव्हा मी जॉईन केलं, पण मला सॅटिस्फॅक्शन कधीच मिळालं नाही आहे. मी ॲज अ डेप्युटी मॅनेजर परचेस म्हणून मी तिथून
सेवानिवृत्ती घेतली, नॉट अ सेवानिवृत्ती, त्याला आपण रेझिग्नेशन म्हणतो, तर ते रिझाईन मी केलं आहे. आणि ते रिझाईन करताना मला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप झालेला नाही आहे, किंवा मला असं कधीही वाटलं नाही की मी जे डिसिजन घेतलं ते चुकवलं आहे, असं कधीच नाही. कारण आता मला जे सॅटिस्फॅक्शन जे मिळत आहे की पालकांच्या मनातल्या ज्या भावना त्या ज्या बोलून दाखवतात, ते बोलून दाखवल्यानंतर एक कुणाचं तरी जीवन आपण एक सुस्थितीत आणतो आहे, किंवा त्यांना एक आपण चांगला ट्रॅक देतो आहे, हे सगळं बघताना मनाला जे समाधान वाटतं तो आनंद खूप मोठा आहे. नक्कीच सर. म्हणजे फक्त व्यवसाय म्हणून आई स्कॉलर अकॅडमी नाही, तर विद्यार्थ्याचं भविष्य घडवणारी ही एक अकॅडमी आहे, भविष्यातील एक चांगला नागरिक घडवणारी ही एक अकॅडमी आहे, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि तुम्हाला तुमच्या कार्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि सर, आम्ही असे ऐकले की आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही माध्यमातून आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालू आहेत आपली, कशा पद्धतीने हे सगळं मॅनेजमेंट करता तुम्ही? सर, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सगळ्याच पालकांना ह्या फॅसिलिटी अवेलेबल होत नाही. आणि मग आपला करोना काळामध्ये, म्हणजे तुम्हाला अगदी सांगायला आनंद वाटेल किंवा मला माझा अभिमान आहे, आपल्या मुलांचा अभिमान आहे, की आपण मागच्या वर्षी पूर्ण करोनाच्या काळामध्ये, म्हणजे आत्ताचा 2021 जो रिझल्ट लागला आहे, 2021 आपली 27 मुलं मेरिटला आली आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशी नावं ऐकायला मिळतील की जी मुलं, एक मुलगा आपला शिर्डीचा होता, तो शिर्डीचा मुलगा मेरिटला आलेला आहे, ऑनलाईनमध्ये काम केलेलं आहे. नंतर आपल्याकडे काही साताऱ्याचे, आत्ता पण आपले ॲडमिशन जे आहे त्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये सातारा आहे, ठाणे आहे, नंतर तुम्ही जर विचार केला तर चांदवड, वणी, देवळा, निकवेल, सटाणा, कळवण, इंटेरियरची मुलं आहेत, एक्सटेरियरची मुलं आहेत. म्हणजे त्या मुलांना आपण एक ऑप्शन अशा पद्धतीचा उपलब्ध करून दिला की तुम्ही ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, कुठल्याही प्रकारे तुम्हाला आपला ऑनलाईनचा इफेक्टिवनेस हा याच्यातच दडलेला आहे. कुठल्याही मुलगा तुम्हाला ऑनलाईनचा पण, तुम्ही कुठल्याही पेरेंट्सशी बोला किंवा विद्यार्थ्याशी बोला, तुम्हाला ते जाणवेल की ऑनलाईनसुद्धा आपलं तेवढंच इफेक्टिव्ह होतं जेवढं ऑफलाईन असतं. आणि आत्ता आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल फॅसिलिटीज आपल्याकडनं असं प्रोव्हाइड केलं आहेत की आपलं ॲप अवेलेबल आहे, स्कॉलरशिप अँड नवोदय नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकाल. आपलं प्ले स्टोअरवरनं तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 5वी आणि 8वीसाठीचा पूर्ण कोर्स, म्हणजे तुम्ही मॅथ्सचं प्रत्येक एक्झाम्पल आपण त्याच्यात सॉल्व करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे मुलावर आणि पालकावर डिपेंड असणार आहे की त्याने किती धावायचं आहे आणि किती मेहनत करायची आहे. जेवढी मेहनत करणार तेवढं आपल्याला आउटपुट नक्कीच मिळेल. दुसरी गोष्ट एक, आम्ही कर्म किंवा कर्मावरच विश्वास ठेवणार आहोत, त्याच्यामुळे जेवढं काम कराल तेवढं आउटपुट मिळेल. आणि ते फक्त एक स्मार्ट माइंडने आपण जर काम जर केलं तर तेवढं आउटपुट आपल्याला नक्कीच शक्य आहे. आपलं पुढचं टार्गेट असेल की स्टेट मेरिटला आपली मुलं चमकली पाहिजेत, दिसली पाहिजेत. निश्चित चमकतील सर, कारण तुमच्या आपकी मेहनत एक दिन जरूर रंग लागेगी. कारण आपण जे विद्यार्थ्यांसाठी कष्ट घेतात, ही आजची भेट जी आहे ही काही व्यावसायिक प्रसिद्धीसाठी म्हणून केलेली नसून एक सगळ्या पालकांपर्यंत एक कष्ट करणारा, धडपडणारा शिक्षक पालकांपर्यंत पोहोचावा आणि त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याचा फायदा व्हावा, एवढाच एकमेव हेतू ठेवून आय स्कॉलर अकॅडमीचे संचालक श्री महाजन सर आज आपल्यासोबत होते. धन्यवाद सर, आपण आपल्या अनमोल वेळ काढून आम्हाला थोडीशी आपले मार्गदर्शनही मिळाले आणि पालकांनाही यातून निश्चितच उद्बोधन होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणून आपल्याकडे पाहतील आणि निश्चितच आपल्याकडे येतील अशी अपेक्षा करूया. शेवटचं एक संदेश काय द्याल पालकांना? सर, मी तुमच्या माध्यमातून, तुम्ही आता ॲक्च्युली तुम्ही जर बघाल तर आपल्या क्लासचं तुम्हाला कुठेही बॅनर किंवा असं कुठल्याही प्रकारचं काही ॲडव्हर्टायझिंग हा प्रकार मी कधी केलेला नाही आहे. पण तरी पण मी तुम्हाला या माध्यमातून एकच सांगू शकतो, माउथ पब्लिसिटीप्रमाणे आत्ता माझ्याकडे साधारणतः मागच्या वर्षी 200 विद्यार्थ्यांची सगळी ॲडमिशन होती. आता इथे मला तुम्ही कुठले, आता मी पॅम्पलेटही प्रिंट करणं बंद केलं आहे, सगळे माउथ पब्लिसिटीवर आहे. पहिली गोष्ट, ज्या पालकांना खरोखर त्यांच्या मुलांकडनं अपेक्षा असतील की आपला मुलगा खरोखर एक उच्च ध्येयाने प्रेरित व्हावा आणि त्याच्या करिअर
आय एस, आय पी एस, आय एफ एस, व्हॉट एवर इट मे बी, ज्या पण क्षेत्रात त्याला उच्च पद्धतीचं काम करायचं असेल, अशा पालकांना आणि अशा विद्यार्थ्यांना माझी एक रिक्वेस्ट असेल, आणि त्यांनी खरोखर जर तुम्हाला स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्कचं कॉम्बिनेशन करून जर तुम्हाला प्रगती साधायची असेल तर आपला आयस्कॉलर अकॅडमी हा अतिशय चांगला तुम्हाला पर्याय असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या पालकांची फक्त एक जनरल अशा प्रकारची अपेक्षा असेल की माझ्या मुलाने फक्त मॅथ्स करावं किंवा फक्त पास व्हावं, तर मी त्यांना विनंती करेल, त्यांनी आपल्या क्लासला आलं नाही तरी चालेल. पण मात्र ज्यांना उच्च ध्येय आणि खरोखर काहीतरी करून दाखवायचं आहे, त्याच्यासाठी अजिबात नेसेसरी नाही आहे की आपला मुलगा ब्रिलियंट असावा. तुम्ही तुमचा मुलगा जसा असेल तसा फक्त एक उच्च ध्येय प्रेरित आणि करणारा असावा, त्या बेसवर तुम्ही पाठवू शकाल आणि आपला आउटपुट तुम्ही बघू शकाल. म्हणजे पालकांना इथे कोणत्याही प्रकारची बळजबरी नाही आहे. आपल्या मुलाला कितीही अभ्यासात त्याच्या कमतरता असो, त्या कमतरतांवर काम करणारे हे शिक्षक आहेत. निश्चितच सर, तुमच्या कार्याला आमचा सलाम आणि तुमच्या तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद सर.